दैनिक लोकमत यवतमाळ. यवतमाळ जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. तर विकासाचे जे प्रश्न आहेत किंवा विकासात जे अडथळे निर्माण झाले आहेत त्याचे अनंत कारणे आहेत. एक पहिलं म्हणजे इथला जो आदिवासी बहुल माणूस आहे तो शिक्षणापासून खूप दूर आहे. ते इथं गोंड कोलाम हे ज्या समाज आहे या समाजांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कुणी विशेष असा प्रयत्न केला नाही. म्हणजे सामाजिक असो राजकीय असो की एनजीओ असो यांनी त्यांना आणलं नाही. फक्त त्यांचं शोषण करणे एवढंच जी माहिती होतं. त्यानंतर शहरी विकासाच्या ज्या समस्या आहेत तर प्रदूषण जरी नसलं पण उद्योग धंदे नसल्यामुळं इथले तरुण बेरोजगार तरुण मुंबई पुणे या शहरांकडे धावतात. त्यामुळे इथले जे कामं आहेत म्हणजे इथल्या हाता इथल्या तरुणांना जे कामं मिळायला पाहिजे ते मिळत नाही. आणि दुसरं महत्वाचं आहे की रोजगारच्या संधी ग्रामीण भागातून आहेत कृषी क्षेत्रात, पण कृषी क्षेत्रात तरुणांना काम करायची सध्या लाज वाटते. हा सर्वात महत्वाचा हे आहे की कोणालाही सर्वांना कसं ऑफिसमध्ये जावं हे करावं हे आहे. आणि राजकीय इच्छाशक्ती आमचे जे मुख्य संपादक आहेत माननीय विजय बाबू दादा त्यांनी यवतमाळच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. इथं रेमंड सारखा उद्योग आणला किंवा इतर उद्योग आणले विमानतळ आणलं पण अजूनही लोक विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी म्हणून होण्यासाठी प्रयत्न करत नाही. त्यासाठी जनसामान्यांनी किंवा राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन विकासावर एक व्हिजन ठरवलं पाहिजे आणि ती व्हिजननुसार कार्य करण्यासाठी लोकप्रतिनिधी सामाजिक संघटना आणि तरुणांनी एकत्र येऊन जर केलं तर योजना जिल्ह्याचा विकास होऊ शकतो. अन्यथा एक देशातील एक मागास जिल्हा म्हणून त्याची ओळख कायम राहील असं वाटतं. थँक्यू सर माहिती दिल्याबद्दल.